आज जरी हा झगमगाट दिसत असला तरी पुढच्या काळामध्ये हा झगमगाट कमी होत जाणार आहे. सगळ्या गोष्टी निसर्गातूनच येतात आणि निसर्ग आम्ही संपुष्टात आणत आहोत. जर सर्व जगाची लूट करून समृद्धी ही अमेरिकेने मिळवलेली आहे तर तिथं सगळं काही आलवेल का नाही, तिथं रिसेशन का आलं. केंद्रीकरण जे आपण करायचा प्रयत्न करतोय त्याला ऑलरेडी लिमिटेशन आहे. त्या लिमिटेशनचा विचार आपण करत नाही. आपल्याला वाटतं होईल काहीतरी उत्तर शोधेल किंवा आपण शास्त्रज्ञ शोधून काढू. महानगरामध्ये जे नोकऱ्या करतात किती त्रास सहन करतात. आपल्याला व्यक्तिगत जीवन काय आहे, काही कौटुंबिक जीवन जगता येतं का, मग हे आम्ही का करत आहोत. नमस्कार, मी मंदार वसंतराव देशपांडे, आमगाव मदनी, तालुका सेलू, जिल्हा वर्धा येथील माझ्या शेतीवर आपण उभे आहोत. अरे वसंतरावजी, बाबा मला असं म्हटले की म्हणजे दहावी नंतर तू हे शिक्षण सोडून दे. सगळे मित्र शाळेत जात असताना आपण सोडून जायचं शिक्षण. तर विचित्र होत, माझ्या डोक्यात कुठेतरी इंजिनिअरिंग होतं आणि मेकॅनिकल हा विषय आपल्या आवडीचा होता. इंजिनिअरिंगचे 4 वर्ष आणि त्यानंतर जो एक कंटिन्युअस विचारांचा देवाणघेवाण हा प्रवाह घरात सुरू झाला. आपल्या हातातली जी व्यवस्था आहे ती कशी आपल्याला निर्माण करता येऊ शकेल असा विचार करताना शेती हा विषय समोर आला. पण मी इंजिनियर झालो आणि मी शेती करू शकेल का किंवा मी शेती करावी का हा प्रश्न खर तर मला भेडसावत होता. शहरातच होतो आतापर्यंत, आम्ही क्वार्टर वगैरे होतं आम्हाला. गावात आल्यावर म्हणजे आपण कसं राहू, थोडी भीती होती मनामध्ये. मला आपले धीरेंद्रभाई सोनीजी, धीरेंद्र स्मिता सोनीजी या दाम्पत्याविषयी माहिती काय. डायरेक्ट फील्ड वर ट्रेनिंग घेणं जास्त योग्य राहील असं वाटल्याने मग धीरेंद्रभाईंकडे जायचं ठरलं. आणि त्यांचं म्हणजे शेती नसण्याचं ना आपलं शेती नसण्याचं बॅकग्राऊंड एकच असल्यामुळे तिथे जाऊन शिकूया असं मला जास्त वाटलं. आणि मग धीरेंद्रभाईला विचारलं, त्यांनी आनंदाने सांगितलं काही हरकत नाही, तुम्ही येऊन राहू शकता. मला असं वाटतं की मी सध्या इथे 4 वर्ष झाले आमगावमध्ये, स्वावलंबनाचं गवसलेलं सूत्र मी माझ्या जमिनीत उभं करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या एका कुटुंबाचं खाण्याचं सर्व प्रकारचं वर्षभरात जे आहे हे सगळं 1.5-2 एकर मध्ये होऊ शकतं अशी खात्री पटली. आणि तसं मॉडेल मग आम्ही आता करण्याचं नियोजन केलेलं आहे. शेती अशी पाहिजे होती की गावाच्या जवळ, कारण शेतावर मला राहायचं होतं. शेतावर राहिल्यानं त्याचं संरक्षण असो, छोटे छोटे पीक असल्यामुळे त्यात काम करणं असो, वेळेचा सदुपयोग असो, ह्या सगळ्या गोष्टी खूप सोप्या होतात. हे घर करताना परत जर आपल्याला खूप लांबून या ह्याच्यासाठी जर मटेरियल आणावं लागत असेल तर तसं बेसिकली विचार करता ते घर परत पर्यावरणीय नाही होऊ शकत, कारण त्यात एम्बेडेड एनर्जी येते. जाणीवपूर्वक ठरवलं की गावातले जे जुने लोक आहेत ज्यांना शेतीची माहिती आहे, अति पावसाच्या वेळेस म्हणा, कमी पावसाच्या वेळेस म्हणा, पेरणीच्या पद्धती म्हणा, ह्या त्यांना अजून माहिती आहे आणि त्याचा उपयोग मला होतो. 20 वर्षात माझ्या 4 ते 5 ते 6 एकर जमिनीमध्ये मी खूप चांगल्या पद्धतीनं स्वावलंबी आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा स्वावलंबी या दिशेनं एक चांगली मजल गाठलेली असेल आणि एक उत्तम आनंदी जीवन मी जगत असेल. त्यासोबत एक वर्षाची पार्श्वभूमी माझ्या गावामध्ये किंवा आजूबाजूच्या माझ्या खेड्यामध्ये मी केलेली असेल आणि ते समाजात एक उदाहरण ठरू शकेल. खूप वेळा मला असं वाटलं की यार काय करतोय आपण, हे सगळेजण तिथं मस्तपैकी जीवन जगतायत आणि चालू आहे त्यांचं आणि मी काय करतोय. लग्नाविषयी, लग्न हाच म्हणजे सहजीवन हा तसा अवघड विषय आहे. आजकाल शिकलेल्या मुलींना कनेक्शनच नाही शेती काय असते. सुरुवातीला नाही पण नंतर मागच्या 2-3 वर्षात या विषयानं सतवलं बरंच. पण या बदलत्या जीवनशैलीचा तो एक भाग आहे, ते गृहीत धरून आहे मी. आता शाळेतले 5वी ते 10वीचे मुलं आहेत, त्या मुलांबरोबर काम करण्याचा माझा विचार आहे. त्यांच्यावर आपण एक जर 10-1 वर्ष काम केलं ना विविध अंगाने तर मला वाटतं की त्यांची तयारी होऊ शकते की चला आपण हे करून बघू. आणि तेवढं जरी झालं तरी मी मानतो की खूप आहे. गतिमान संतुलन ते मला शब्द खूप आवडतो की तुम्हाला गती आवश्यक आहे पण संतुलन आवश्यक. खूप गतीनं धावत जाऊन काहीतरी मिळणार आहे म्हणून प्रयत्न कराल तर ते काही मिळण्याची शक्यता कमी आहे. तुम तट पर बैठ भवर से बाते किया करो, मैं गोताखोर मुझे गहरे जाना हो.